मित्रांनो राधाकृष्णन पिल्लई यांनी लिहिलेलं चाणक्य इन यू हे एक अप्रतिम पुस्तक आहे या पुस्तकात एका ध्येयहीन तरुणाची कथा दिली आहे ही गोष्ट खूप सखोल असल्यामुळे थोडक्यात सांगणे मला शक्य होणार नाही त्यामुळे मी या पुस्तकाचा रिव्ह्यू देणार आहे आणि या पुस्तकातून कोणत्या पाच महत्वपूर्ण गोष्टी शिकायला मिळतात हे शेवटी सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा विशेष म्हणजे या पुस्तकातील एकाही व्यक्तिरेखेला नाव नाही त्यामुळे ही कथा तुमच्याविषयी आणि तुमच्या जीवन प्रवासाविषयी आहे असे वाटते त्यामुळे यातून आपल्याला खूप प्रेरणा मिळते एक ध्येयहीन तरुण ते जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक होण्यापर्यंतचा त्या तरुणाचा प्रवास आपल्याला खूप काही शिकवतो प्राचीन काळातील महान राजे घडवणारी चाणक्य यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी त्या तरुणाला त्याच्या आजोबांकडून प्रेरणा मिळते तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस होण्यासाठी चाणक्य यांनी लिहिलेल्या अर्थशास्त्राचे पावलोपावली मार्गदर्शन घेतो चाणक्य आणि त्यांच्या राजा बनवण्याच्या क्षमतेबद्दल जाणून घेण्यासाठी हे पुस्तक खरंच मार्गदर्शक आहे हा तरुण मुलगा लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी गेलेला असतो त्याच्या आजोबा त्यांच्या सर्व नातवंडांना छान छान गोष्टी सांगतात एकदा गोष्ट सांगताना कौटिल्याचे अर्थशास्त्र हा विषय निघतो तेव्हा तो मुलगा आजोबांना त्याबद्दल सखोल विचारतो तेव्हा आजोबा त्याला थोडक्यात सांगतात पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्वजण बाजारात गेलेले असतात तेव्हा तो मुलगा आजोबांच्या खोलीत जातो जी की पूर्ण पुस्तकांनी भरलेली असते कारण आजोबांना वाचनाची खूप आवड असते तेव्हा आजोबा कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ वाचत असतात मग कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथाची ओळख आजोबा त्याला करून देतात तसेच त्यांच्याकडे असलेली आणि जगभरातली वेगवेगळी पुस्तकं वाचण्यासाठी आजोबा मुलाला सांगतात पुढच्या सुट्टीपर्यंत त्याचे आजोबा वर्गवासी होतात मग तो मुलगा ही आजोबांच्या खोलीतील वेगवेगळी पुस्तकं वाचतो मुख्य म्हणजे कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ अनेक वेळा वाचतो तिथूनच त्याचा प्रवास सुरू होतो मोठा झाल्यावर तो कौटिल्याचे अर्थशास्त्र यामध्ये एच डी करतो स्वतःचा व्यवसाय सुरू करतो जागतिक परिषदेमध्ये अर्थशास्त्रावर भारताचे प्रतिनिधित्व करतो त्याला अनेक पुरस्कार मिळतात अशा प्रकारे ही गोष्ट पुढे पुढे खूप छान रंगत जाते हे पुस्तक आपल्याला चाणक्य आणि अर्थशास्त्र याबद्दल सखोल विचार करायला शिकवते आणि तुमच्यातील चाणक्यला शोधण्याचे कारण देते तसेच या पुस्तकात प्राचीन भारतीय जीवनशैलीचे सौंदर्य मांडले आहे आधुनिक जगातही गुरु शिष्य परंपरेचे पालन सुंदररित्या कसे होऊ शकते हे सांगितलं आहे प्राचीन भारतीय जीवनशैली त्यातील पैलू आणि आधुनिक जगातील नेता आधुनिक राजा यांची खूप छान सांगड या पुस्तकात घातली आहे या पुस्तकातून पाच महत्वपूर्ण गोष्टी शिकायला मिळतात पहिला आहे एखाद्याने नोकरी किंवा व्यवसायात केवळ पैशासाठी जाऊ नये तर अनुभव मिळवण्यासाठी परिपक्व होण्यासाठी जावे दुसरं आहे किंग होण्याऐवजी किंग मेकर व्हावे असे शहाणपण आणि चातुर्य या पुस्तकात दिले आहे तिसरे आहे या पुस्तकामुळे आपल्यातील नेता आणि नेतृत्व जागे होते स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्याची प्रेरणा मिळते चौथा आहे आपल्या भारतीय प्राचीन आध्यात्मिकतेशी संस्कृतीशी कायमची नाळ जोडावी ज्यामुळे मन शुद्ध राहते आणि निस्वार्थपणे काम करण्याची प्रेरणा मिळते पाचवा आहे विचार कसा करावा हे सुद्धा या पुस्तकामुळे शिकायला मिळतं तर मित्रांनो ही संपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी आणि स्वतःतील चाणक्यला शोधण्यासाठी तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचा मित्रांनो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप 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 आभारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तुमचा हा वेळ नक्कीच सत्कारणी लागला असेल धन्यवाद